रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या सामुदायिक रेडिओ केंद्राचे कार्यक्रम 107.4 मेगाहर्ट्सवर। डॉक्टर संगीता बर्वे यांनी लिहिलेल्या पियूची वही या बालसाहित्य पुरस्कार प्राप्त पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण सध्या ऐकत आहोत। लेखिका डॉक्टर संगीता बर्वे, संगीत शीर्षक गीत गायन प्रांजली बर्वे, संगीत संयोजन अश्विनी महाजनी आणि सादरकर्त्या श्रीयोगी मांगले। ही विद्यावाणी सामुदायिक रेडिओ केंद्राची निर्मिती आहे। खिडकीतून मी पाहू लागले बाहेर जेव्हा जेव्हा, खिडकीतून मी पाहू लागले बाहेर जेव्हा जेव्हा, खिडकी बाहेर आहे जग कळू लागले तेव्हा, खिडकी बाहेर आहे जग कळू लागले तेव्हा। झाडांवरती किलबिल किलबिल करतात किती पक्षी, झाडांवरती किलबिल किलबिल करतात किती पक्षी, आणि कशी उमटत जाते आकाशावर नक्षी, आणि कशी उमटत जाते आकाशावर नक्षी। लिहून ठेवू लागले माग रोज काही बाही, लिहून ठेवू लागले माग रोज काही बाही, नाव देऊन टाकले तिला पियूची वही, आहा पियूची वही, ओहो पियूची वही। पियूची वही या कार्यक्रम मालिकेचा भाग 12 आम्ही आता प्रसारित करीत आहोत। मी फुलपाखरू झाले तर असा निबंध लिहून आणा, बाई जोरात म्हणाल्या। बापरे, मी रुचाकडे पाहिलं। रुचानं दोन्ही हात हवेत पसरून डोळे मिचकावत बसल्या बसल्या उडून दाखवलं। बाई तरी काय ना, काही पण लिहायला सांगतात। जर मी आहे तर मी फुलपाखरू कशी होईन, आणि समजा झालेच फुलपाखरू तर हा निबंध कसा लिहिता येईल, ही शंका मी सायलीला विचारली तर ती म्हणाली, असं काही कोणी खरं खरं फुलपाखरू होत नसतं, आयडियाची कल्पना करायची असते, आणि ती फळ्यावरचा अभ्यास उतरवून घेऊ लागली। माझ्या मनात मात्र आयडियाच्या कल्पनाच कल्पना येऊ लागल्या। मी मुंगी झाले तर, मी हत्ती झाले तर, मी गाढव झाले तर, मी डुक्कर झाले तर, मी साप झाले तर, मी सिंह झाले तर, असे अनेक तर माझ्या डोक्यात येऊ लागले। पण बाईंनी तर मी फुलपाखरू झाले तर असा निबंध लिहून आणायला सांगितलाय। मग आपण मुंगी तर हत्ती असं काय काय करत बसलोय असं मला वाटलं, पण मला माझ्या मनात आलेल्या कल्पनाच खूप आवडल्या। मग सुरवंटाचं फुलपाखरू झालेल्या फुलपाखराचं चित्र मी काढू लागले। त्याचे पंख रंगवताना मला वाटलं, मी फुलपाखरू झाले तर मलाही असे छान छान पंख असतील, पंखांवर रंगीत ठिपके असतील, मी या फुलावरून त्या फुलावर उडेन, शिवाय वजनाला सुद्धा किती हलके होईन। जेवायची तर बातच सोडा, रोज इवल्याशा फुलातला चिंगुला मध प्यायचा। बापरे, मला तर किती भूक लागते, तो एवढूसा मध मला कसा काय पुरणार, शिवाय मी कितीतरी वेळा फुलामध्ये डोकावून पाहिले, तो मध काही मला दिसला नाही, पण मग फुलपाखरू झाल्यावर तो कसा दिसणार। मग मात्र माझ्या मनात भयानक विचार येऊ लागले, कारण मागे एकदा आमच्या बागेतलं एक फुलपाखरू मीच पकडलं होतं। आपण फुलपाखरू पाळू असा विचार मी त्या दिवशी केला आणि चिमटीत धरून त्याला घरात आणलं। सगळ्या खिडक्या बंद केल्या, दार बंद केलं आणि मग खोलीत त्याला सोडून दिलं। ते पटकन उडून भिंतीवर बसलं, पण चिमटीत धरलं तिथला त्याचा रंगच गेला होता आणि तो माझ्या बोटांना लागला होता। धुतलेल्या नव्या फ्रॉकचा रंग उडाला की तो कसा दिसतो ना, तसे फुलपाखराचे पंख दिसत होते। ते शांतपणे भिंतीवर बसलं होतं। आता त्याच्याकडे बघत बसण्याचा मलाच कंटाळा आला, म्हणून मी खेळायला बाहेरच निघून गेले। खूप वेळाने घरी आले तर काय, पंख पसरून ते तिथेच बसलेलं। बापरे, एकाच जागी इतका वेळ मी सुद्धा बसू शकणार नाही, आता फुलपाखरू झाल्यानंतर मला सुद्धा असंच कोणी पकडलं तर, आणि माझा पंखच तुटला तर, शिवाय भिंतीवर एकाच जागी शांत बसून राहावं लागलं तर, ते पण तासन तास।
हा आपण याचा सगळ्यात जास्त आनंद आईलाच होईल। ती म्हणेल, बरं झालं ही फुलपाखरू झाली ते, एरवी 10 मिनिटं सुद्धा एका जागी शांत बसायची नाही। हा म्हणजे ते एवढूसं फुलपाखरू होण्यासाठी मला बऱ्याच गोष्टींची तयारी करावी लागणार। मुख्य म्हणजे नीट उडता यायला पाहिजे। आता इथे आम्हाला धड चालताही येत नाही, 10 ठिकाणी धडकते मी। चांगले 2 डोळे 2 पाय दिलेत ना देवानं, त्याचा नीट उपयोग करायला शिका। आमच्या आई साहेब नेहमी आम्हाला म्हणत असतात, आता शाळा सुटल्यावर घरी गेल्या गेल्या आधी उडायची प्रॅक्टिस करायची हा। असं मी मनाशी तेव्हाच ठरवलं आणि रुचाकडे पाहिलं। रुचानं हवेत हात फडकावले आणि उडण्याचं नाटक करून दाखवलं। बावळटच आहे, आता वर्गात कधी नीट प्रॅक्टिस होईल का? मी तिच्याकडे सरळ दुर्लक्ष केलं आणि वहीतलं फुलपाखराचं चित्र रंगवू लागले। घरी आल्यानंतर मी बराच वेळ उडण्याची प्रॅक्टिस करत होते, पण मला काही नीट जमतच नव्हतं। आईला वाटलं असेल काहीतरी नवा खेळ, म्हणून तिनं माझ्याकडे लक्षच दिलं नाही। मग म्हणाली, मनोबा जेवून घ्या आता, फार थकला असाल। मला खरंच खूप भूक लागली होती, मी अगदी भरपेट जेवले आणि लिहिता लिहिता झोपूनही गेले। झोपेत मला स्वप्न पडत होतं, म्हणजे खरं तर मीच ते स्वप्न पाडत होते। स्वप्नात मी फुलपाखरू झाले होते, केशरी रंगाचं सुंदर फुलपाखरू। माझ्या पंखांवर गोल गोल काळे ठिपके सुद्धा होते, केशरी रंगांवर काळे ठिपके एकदम सूट होत होते। मग मी दप्तर न घेताच उडत उडत शाळेत गेले। वर्गात माझ्या बेंचवर जाऊन बसले, बघते तो काय माझ्या शेजारीच पिवळ्या रंगाचं फुलपाखरू बसलं होतं। मी रुचाच्या जागेवर पाहिलं तर तिथे सुद्धा काळ्या रंगाचं एक जाड जुड मोठं फुलपाखरू बसलं होतं। मी त्या फुलपाखराकडे पाहताच त्याने जोरात पंख हलवले। पावळटच आहे, मी मनात म्हटलं। तेवढ्यात बाई वर्गात आल्या, बघतात तर काय सगळा वर्ग मोकळा, अहो बेंचवरची फुलपाखरं त्यांना दिसलीच नाही। त्यांना वाटलं असणार सगळी मुलं एकदम कशी आजारी पडली, त्या बराच वेळ कुठेतरी बघत होत्या। मग काहीतरी लिहित बसल्या आणि काहीतरी विचार करत वर्गाच्या बाहेर पण गेल्या। तेवढ्यात मधली सुट्टी झाल्याची घंटा झाली। मग तर काय, आणि गंमत सांगू का, बाईंच्या डोक्यावरून फुलपाखरच फुलपाखर उडत गेली। मी मंगळावर जाणार आहे अशी कल्पना करताना मला चक्क आज एक कविताच सुचली। कवितेचं नाव आहे, सॉरी कवितेचं शीर्षक आहे मीच ग्लोबल होईन। कवितेचं नाव नाही, कवितेचं शीर्षक असं म्हणायचं असं परवाच बाईंनी शिकवलंय आम्हाला। आणि हो, पोट फोड्या शो कसा म्हणायचा तेही शिकवलंय। माझी तर पार बोबडीच वळतीये पोट फोड्या शो म्हणताना। हा तर कविता अशी आहे, मीच ग्लोबल होईन। मंगळावर जाणार आहे एक अवकाशयान, मंगळावर जाणार आहे एक अवकाशयान, त्यात बसून जाते आई, फिरून येते छान। बरेच दिवसात मी सुद्धा कुठंच गेले नाही, बाबा तर आउटिंगचं नावच काढत नाही। भारी कंटाळा आलाय मला पृथ्वीवरती राहून, अचाट गर्दी, अफाट प्रदूषण, बेफाट कचरा पाहून। मंगळावर माती आहे, पाणी आहे, आणखी काय हवं। गुलाबाचं रोप तिथे लावून येते नवं, आधीच मंगळ लाल त्यात गुलाब लाले लाल, आधीच मंगळ लाल त्यात गुलाब लाले लाल। तिथे करीन शेती आणि इथे टाकीन मॉल, येत्या सुट्टीत खरंच आई मी मंगळावरच जाईन, येत्या सुट्टीत खरं आई मी मंगळावर जाईन। अभिमान वाटेल तुला जेव्हा मीच ग्लोबल होईन, अग अभिमान वाटेल तुला जेव्हा मीच ग्लोबल होईन। इतकं काय काय मला वाटत होतं आणि बाई मात्र निबंध लिहायला सांगत होत्या। मी पक्षी झाले तर, आणि मी झाड झाले तर, किंवा मी फुलपाखरू झाले तर, शी भंकस। मग आपण कल्पना चावला, सुनीता विल्यम सारख्या होऊ का, असा फार मोठा विचार माझ्या मनात आला। पण आपण कल्पना करून मंगळावर जाऊच शकतो की कवितेतून, याचा मला आणखीन जास्त आनंद झाला।
आज आईची एकादशी, साबुदाणा खिचडी, रताळ्याचा किस, बटाट्याच्या काचऱ्या, राजगिऱ्याची खीर, अब ब ब ब माझी तर काय चंगळच। काय हा उपवास, हा तर बकवास। खा खा खाणार, ताणून देणार, खा खा खाणार, ताणून देणार, हा हा हा, हि हि हि, हु हु हु, हे 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 हे, हौ हम हा। डॉक्टर संगीता बर्वे यांनी लिहिलेल्या पियूची वही या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा भाग 12 आताच आपण ऐकलात। वाचनस्वर संगीत आणि शीर्षक गीत गायन प्रांजली बर्वे, संगीत संयोजन अश्विनी महाजनी, सादरकर्ती श्रीयोगी मांगले। ही विद्यावाणी सामुदायिक रेडिओ केंद्राची निर्मिती आहे। रसिक हो, पियूची वही या पुस्तकाचं पुनःप्रसारण आपण उद्या दुपारी 3:30 आणि संध्याकाळी 7 ऐकू शकता। नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात 107.4 मेगाहर्ट्झ वर विद्यावाणी सामुदायिक रेडिओ केंद्राचे कार्यक्रम